आजाद मैदानामध्ये आज भेट देण्यासाठी म्हणून आलेली होते आणि इथं ज्या पद्धतीने ऐन दिवाळीच्या तोंडावर लोक आंदोलन करतायत, विशेषतः विनातथा अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील वर्ग तुकड्यांना 15 नोव्हेंबर 2011 व 4 जून 2014 अनुदान सूत्रानुसार अनुदान मिळण्याबाबत हे आंदोलन चालू आहे। मी हे आवर्जून सांगितले पाहिजे की आधीच्या त्याच्याही आधीच्या मंत्रिमंडळामध्ये शिक्षण मंत्री असणाऱ्या विनोद तावडे साहेबांनी जो काही जीआर काढलेला होता त्याला स्थगिती करत मागील मंत्रिमंडळामध्ये सन्माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी जे जीआर वरती सही केलेली होती आणि त्यानुसार शिक्षकांना न्याय मिळू शकतो, मात्र निव्वळ आणि निव्वळ सुडाचं राजकारण करण्यासाठी, कुरघोडे आणि वर्चस्ववादी राजकारण दाखवण्यासाठी शिक्षकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न अश्लाघ्य आहे, कारण पक्षीय राजकारणामध्ये निष्कारण शिक्षकांना वेठीस धरलं जात आहे। आमची शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांना विनंती असेल, मी मुख्यमंत्र्यांचं नाव घेत नाहीये कारण मला माहिती आहे मी मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं तरी सुद्धा मुख्यमंत्री पुन्हा उपमुख्यमंत्र्यांनाच विचारणार आहेत, सगळी सूत्र उपमुख्यमंत्र्यांच्याच हातात आहेत, उपमुख्यमंत्री पुन्हा त्यांना कागद पुरवणारच आहेत, त्यामुळे वाया तसं करण्यापेक्षा मी थेट उपमुख्यमंत्र्यांनाच मागणी करते की दादा बघा ऐन दिवाळीच्या तोंडावर तुम्ही तुमच्या लेकरासोबत नागपूरमध्ये मस्त ड्रायफ्रूट खाल, पण या गोरगरीब शिक्षकांच्यासाठी तुम्ही बघितलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे। अघोषित शिक्षक ज्यांना की एक छदामही मिळत नाही, केसरकर साहेब आपण नाही काम करू शकणार हो इतक्या फुकटात, इथे पोलिसांच्यासाठी सुद्धा आंदोलन चालू आहे। महत्वाचं म्हणजे महावितरणच्या ज्या भरत्या आहेत त्या भरत्या तशाच रोखलेल्या आहेत, त्या भरत्या अजूनही केलेल्या नाहीत, यावरती सरकार लक्ष देईल असं आम्हाला वाटतंय। आणि त्याच वेळेला सुरक्षा रक्षकांच्या संबंधाने असणारी मला वाटतं की आझाद मैदानातली ही सगळी जी आंदोलनं आहेत या आंदोलनांकडे गांभीर्याने बघत, विशेषतः शिक्षकांचं आंदोलन आणि या सगळ्या गोष्टी, हा दिवाळीचा सण संपूर्ण राज्यभरातल्या जनतेचा घोड करावा राज्य सरकारने निर्णय देऊन, अशी आमची त्यांना विनंती असेल, आवाहन असेल, अन्यथा नाईलाजाने मग आम्हाला दिवाळी वर्षावर येऊन साजरी करावी लागेल। हे नम्रपणे बहीण म्हणून म्हणते बापू ना, अजून म्हणतात तुम्ही कायदा तोडला वगैरे, आम्ही गरीब माणसं होतो, आम्ही साध्या भाषेत बोलतो। काल कुणीतरी लगेचच आमच्या भास्करदादांच्या घरावरती काय हल्ले बिल्ले केले, आता म्हणजे खरं बोललं की भास्करदादांच्या घरावर हल्ले कठीण आहे, बरं त्यात ते पुन्हा म्हणतात आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना आवरणे कठीण आहे, कमाल आहे राजे हो, कार्यकर्त्यांना आवरणे कठीण आहे असं म्हणणं म्हणजे सरळ सरळ चिथावणी देणं आहे, अशी चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या राणे पुत्रांच्या विरोधात मात्र सरकार काहीच कारवाई करत नाही। पण त्याच वेळेला भास्कर जाधव असतील किंवा मी स्वतः असेल किंवा शिवसेनेचे अनेक पदाधिकारी असतील त्यांच्यावर मात्र सूडबुद्धीनं पोलिसी खाक्या दाखवत कारवाया केल्या जातात। कालच नाशिकमधल्या आमचे नगरसेवक आणि शिवसेनेचे काही पदाधिकारी या लोकांच्या तडीपारीच्या ऑर्डर आणि सणाच्या तोंडावर केल्या गेल्या आहेत। तर हे ज्या पद्धतीने एक दमन यंत्रणा आणि धाकधपडशा दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे त्याचा आम्ही निषेध तर करतोच, पण सोबत हेही सांगू इच्छितो आणि तेही अत्यंत नम्रपणे आणि शांत संयमी आवाजात सांगतोय की तुम्ही केसेस करून थकाल, तुम्ही तडीपारीच्या ऑर्डर काढून काढून थकाल, तुमच्या पेन मधली शाई संपेल, परंतु आमचा लढण्याचा इरादा थांबणार नाही, आम्ही लढत राहणार आहोत आणि संघर्ष करत राहणार आहोत, आणि तुमचं जे काही सुडाचं राजकारण चालू आहे आणि या सुडाच्या राजकारणापोटी निव्वळ आणि निव्वळ मागील मंत्रिमंडळात मुख्यमंत्री म्हणून सन्माननीय उद्धव साहेबांनी घेतलेले निर्णय ते उद्धव ठाकरे यांनी घेतलेले निर्णय आहेत, म्हणून जे तुम्ही निर्णय रद्दबातल करण्याचा जो सपाटा लावलेला आहे या सुडाच्या राजकारणात तुम्ही महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला वेठीस धरताय, हेही महाराष्ट्राच्या समोर आम्ही ओरडून सांगत राहू। भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे की शिवसेनेमध्ये नवीन आलेले पाटगे महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न करतात। अरे बाप, अच्छा अच्छा, आता हे शेलार साहेब जे आहेत ना ते असे शब्द वापरू शकतात, कारण बाटगे, स्पृश्य, अस्पृश्य, वाळीत टाकणे, पुन्हा परत घेणे, ही जी जात व्यवस्था कायम ठेवणारी जी वाक्य आहेत ही मनुवादी संस्कृतीतल्या लोकांना सुचूच शकतात, त्यामुळे शेलार हे मनुवादी संस्कृतीचेच वाहक आहेत, त्यामुळे त्यांनी म्हणणं फार नवलाचं नाही।
परंतु नवा वाद निर्माण करू शकतात असं ते जेव्हा ते म्हणतात तेव्हा राणे पुत्रांना जरा आवराव ना. जे चिल्लर चाळे चाललेले आहेत निलेश आणि नितीन राणेचे ते चाळे कधी थांबणार आहेत तेही त्यांनी बघावं एकदा. भाजपनं वरळीमध्ये नाही नाही तुम्ही काहीतरी उगाच कंड्या पिकवू नका. कारण काल दोन तीन माध्यमांना जेव्हा अशी बातमी लागली तर स्वतः दीपालीताईंचा मला रात्री फोन आला होता उशिरा आणि त्या म्हणाल्या अहो हे लोक काहीच्या काही अर्थ काढतायत ताई माझं असं काहीच म्हणणं नव्हतं. म्हटलं मी तरी कुठे काय म्हणतेय. त्यामुळे आम्हाला इन्स्टिगेट करण्याचे प्रयत्न आमच्या आमच्यात भांडणं लावण्याचे प्रयत्न असे कृपया करू नका. एक लक्षात घ्या आमच्या किशोरीताई पेडणेकर ज्येष्ठ नेत्या आहेत निलमताई ज्येष्ठ नेत्या आहेत आमच्यामध्ये खूप माणसं आहेत. सुषमा अंधारे का मेहनत घेतेय तर तिला आता प्रूव्ह करावं लागेल ना नव्याने. हे सगळ्या लोकांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे. मी न्यू कमर आहे. न्यू कमर विद्यार्थ्याला सिलेबस कव्हर करायचा असतो त्यामुळे तो झपाटल्यासारखा अभ्यास करतो इतकाच काय तो मुद्दा आहे. त्यामुळे कृपया अशा काही कंड्या पिकवू नका. वरळीमध्ये भाजपनं मराठी दीपोत्सव आयोजित केलेला आहे आणि ते ज्येष्ठ गायक राहुल देशपांडे यांचा कार्यक्रम बघतो होता आणि तिथे हिंदी कलाकार जॅकी श्रॉफचे मुलगा तिथे आला आणि त्यांचं गाणं थांबवून त्याचा सत्कार केला. मराठी कलाकाराचा अपमान आहे असा आरोप सचिन आणि व्यक्त केला. नाही ते काहीही करू शकतात. मुळात भाजपा जे करेल ना तेच योग्य असतं. दुसऱ्यांनी केलेलं ते फार त्यांना रुततं. भाजपने अशा अनेक बाबी अनेक वेळा केलेल्या आहेत. इथल्या मराठी कलाकारांचा असेल इथल्या मराठी माणसाचा असेल सातत्याने अवमान करणाऱ्या भाजपा मुळात महामहिम राज्यपाल पदाच्या खुर्चीवर बसलेले आमचे राज्यपाल आदरणीय कोश्यारीजी उठता बसता सातत्याने महाराष्ट्राचा अवमान करतात. पण त्यावर अवाक्षराने जी भाजपा बोलत नाही त्या भाजपाकडून आम्ही दुसऱ्या अपेक्षा तरी काय कराव्या. उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची चौकशी करा अशी एक याचिका गौरी भिडे नावाच्या महिलेनं हायकोर्टामध्ये केलेली आहे आणि ती मराठी व्यक्तीने केलेला हा एक उठाव आहे त्यामुळे त्यांचं संरक्षण झालं पाहिजे त्यांना संरक्षण देण्याची मागणी सुद्धा नितेश राणे यांनी केली आणि आशिष शेलार म्हणतायत की मराठी लोकांनी हा केलेला उठाव आहे. जो जो भाजपच्या फेवरमध्ये बोलेल तो उठाव आहे. जो जो भाजपच्या फेवरमध्ये बोलेल त्याची री ओढायची ही राणेपुत्रांची एक स्टाईल आहे. मला कालच हे कळलं तेव्हा मी कुणाशी तरी बोलताना असं म्हटलं की राणे पिता पुत्र पॅव्हिलियनमध्ये बसलेले आहेत. ते स्टेडियममध्ये पण नाहीयेत ग्राउंडवर तर अजिबात नाहीयेत आणि त्यांची फार इच्छा आहे की आपल्याला ग्राउंडमध्ये खेचलं गेलं पाहिजे. पॅड बीड बांधून बसलेत पॅव्हिलियनमध्ये पण कुणी ग्राउंडमध्ये ओढतच नाहीये. त्यामुळे मागे येऊनक म्हटलं तर कुण्या डब्यात बसू असं करत काहीतरी विधानं करायची जेणेकरून आपल्याला कोणीतरी चर्चेत ओढेल. पण मी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं पाहिजे आमच्यावर फरक पडत नाही. निलेश नितीन राणे होमवर्क करण्याचं वय आहे. होमवर्क करत राहा. तुमच्या वडिलांकडून काही होमवर्कच्या अजून काही टिप्स घ्या. पण वडिलांनाही तेवढं जमेल असं वाटत नाही. विद्यमान उपमुख्यमंत्री कारण ते फार चांगले होमवर्क करून घेतात. आमच्या एकनाथ भाऊंनाही ते होमवर्क करून चांगल्या कॉप्या पुरवतात. त्यामुळे त्यांच्याकडून काही कॉप्या घेऊन बघा जमलं तर ग्राउंडमध्ये येणं. अंधेरीची पोटनिवडणूक जवळ येते मात्र काही ऑडिओ क्लिप समोर आलेले आहेत ज्यामध्ये अपक्ष उमेदवार जनतेला फोन करून सांगतात की नोटावरती बटन दाबा. भाजपने उमेदवार मागे घेतला मात्र भाजप काही वेगळी खेळी करण्याचा प्रयत्न करते आणि लोकांना नोटाचा पर्याय स्वीकारण्याचा प्रयत्न करते असा आरोप होतो. हे बघा एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर अँड पॉलिटिक्स. मोहब्बत और जंग मे हर चीज जायज. त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडून अत्यंत सोज्वल राजकारणाची अपेक्षा करणं व्यर्थ आहे. भारतीय जनता पार्टी त्यांच्या पद्धतीने राजकारणातले सगळे डाव वापरणार याचा अंदाज आहे आम्हाला. ते सगळे डाव वापरतील. ते साम दाम दंड भेद सगळ्या प्रकारे सगळ्या टॅक्टिक्स वापरतील. आम्ही या भ्रमात अजिबात नाही आहोत की त्यांनी फॉर्म काढून घेतला म्हणजे ते प्रामाणिकपणे ती संवेदनशील संस्कृती वगैरे जपणारे आहेत अशा काही भ्रमात आम्ही नाही आहोत. लेट अस सी. निकाल लवकरच लागेल. घोडा मैदान लांब नाहीये. बघू आपण त्याच्यावरती. शेवटचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. शेतकऱ्यांचं नुकसान झालंय मात्र कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणतात की अतिवृष्टीसारखी परिस्थिती नाहीये तरी सुद्धा आम्ही 15 दिवसांमध्ये पंचनामे करून योग्य ती खबरदारी. आप सत्तार भाई को क्यों परेशान कर रहे जी. काय को परेशान कर रहे उनको. खेती के बारे में जिनको मालूमातच नाही उनको काय को परेशान कर रहे. ज्यांना कुळव कळत नाही रुमणं कळत नाही दांडा कळत नाही
ज्यांना पाळी पेरणी कळत नाही त्यांच्याकडून काय शेताचं म्हणजे सोयाबीनचं किती नुकसान झालं ते एकदा या पण आमच्या कोरडवाहू शेतात दाखवतो आम्ही, परंतु काही उपयोग नाही। कारण ज्यांना हफकीन म्हणजे काय हे कळत नाही अशी माणसं आरोग्यमंत्री झालेली आहेत, तर ज्यांना शेतीबद्दल किमान ज्ञान नाही अशी माणसं कृषी मंत्री झाली आहेत। त्यामुळे या लोकांकडून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील असं मला तरी अजिबात वाटत नाही। मंत्री उदय सामंत यांनी काल दिवाळीनिमित्त शिलेवाटप कार्यक्रम आहे सरकारने आखला आहे त्यावर म्हटलं की जे पाकिट आहे त्यावरती मोदी शिंदे पटेल यांचे काही फोटो आहेत ते योग्यच आहेत कारण ती शासकीय नियमावली आहे। सरकार भी तुम्हारी और जे आर भी तुम्हारे और बोलने वाले भी तुम्हारे, त्यामुळे मी आठवण करून दिली पाहिजे की या देशाने जन्माला आलेल्या प्रत्येक बालकाला पहिल्या दीड वर्षाच्या आत 14 लसी दिल्या होत्या, 14। त्या 14 लसी देताना त्याची कधी जाहिरात केली नव्हती आणि एकही लस देताना त्याच्यावर कधीच फोटो छापला नव्हता। आमच्या विद्यमान पंतप्रधानांनी एकच कोरोनाची लस दिली पण एवढे फोटो छापले की त्या 14 लसीच्या 14 पण फोटो आले असतील। त्यामुळे चाराने की मुर्गीवर बाराने का मसाला करण्याची सवय ज्या लोकांना आहे आणि जाहिरातीवरच जे तरलेले आहेत त्यांच्याकडून ही जाहिरात अपेक्षित आहे। पण माझं त्याच्या पुढचं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही ते किट देताय ते किट खरंच लोकांपर्यंत पोहोचलंय का ते बघा। कारण मी काल पुण्यातल्या काही वस्त्यांमध्ये जाणीवपूर्वक लाईव्ह केलं माझ्या पेजवरून वगैरे, तर बऱ्याच दुकानदारांना ते कल्पनाच नाहीये की असं काही किट आहे आणि ते किट द्यायचंय। तर त्यामुळे त्या किटचा जो गोंधळ आहे ती वितरण व्यवस्था आहे तीही नीटशी नाहीये। मुळात एक पामलिनचं तेल जे अत्यंत निकृष्ट दर्जाचं तेल आहे, अत्यंत निकृष्ट दर्जाचं, की जे लोक दिव्याला वापरतात फार फार तर जे खाण्यासाठी वापरलंच जात नाही असं निकृष्ट दर्जाचं तेल ऐन दिवाळीच्या तोंडावर लोकांना देऊन उलट तुम्ही लोकांच्या आरोग्याशी खेळताय। सवंग प्रसिद्धीसाठी सवंग राजकारणासाठी निकृष्ट दर्जाचं खाद्यतेल किटमध्ये देण्याचं नाटक करून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न विद्यमान उपमुख्यमंत्र्यांनी करू नये। मी पुन्हा सांगते मी मुख्यमंत्र्यांना बोलत नाहीये, ते आमचे एकनाथ भाऊ आहेत, आमचे भाऊ आहेत आणि आमच्या भावाला अडकवलं जाते असं माझं वारंवार म्हणणं आहे।